आता पुढची बातमी पालघरमधून. पालघरमधल्या मॅकडॉनॉल्ड्स या फार्मा कंपनीकडून कामगारांच्या जीवाशी खेळ होतोय. या कंपनीतल्या 28 कामगारांना कोरोनाची लागण झालेली आहे. तरी देखील कंपनी टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनानं देखील त्यावर काही कारवाई केलेली दिसत नाही. या संपूर्ण दरम्यान भागातल्या घाबरलेल्या स्थानिकांकडून जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मॅकडॉनॉल्ड्स या कंपनीत एकूण 480 कर्मचारी काम करतात. पालघर मधल्या मॅकडॉनॉल्ड्स या फार्मा कंपनीकडून कामगारांच्या जीवाशी खेळ होताना पाहायला मिळतो. मॅकडॉनॉल्ड्स कंपनीच्या आज आम्हाला असं समजलं, कंपनी चालू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश दिले पाणी करून वस्तुस्थिती सादर करण्याबाबत. त्याप्रमाणे मी तालुका आरोग्य अधिकारी, मंडळ अधिकारी आम्ही घटनास्थळी आलो. त्या ठिकाणी पाहिलं तर कंपनी काल दुपारपासूनच बंद आहे. कंपनीचा प्लांट जो अभियांत्रिकी विभाग आहे, प्रोडक्शन विभाग आहे, ATP आहे, ते सर्व बंद आहे. फक्त त्यांचं जे वेअरहाऊस आहे, गोडाऊन, ते चालू असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. त्यामुळे ते तात्काळ ते सुद्धा बंद करायला लावलं.